मलकापूरमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुठलाही भेदभाव न करता समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांचा सर्वांगीण विकास करणं हे जीवन जगताना अंमलबजावणीत आणण्याचं कार्य माझ्याकडून सदैव घडलंय. राजकारणात गत 40 वर्षात सर्वसामान्यांना न्याय देण्याचाच प्रयत्न केला. सत्तेत असताना व नसताना हे कार्य अविरत सुरूच राहील असं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी मलकापूर येथे नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना केलं. यावेळी नागरी सत्कार समितीच्या वतीनं एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूरचे आमदार चेनसुख संचेती हे होते. राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फोंडकर, खासदार रक्षाताई खडसे, खासदार एटी नाना पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार आकाश फुंडकर, सत्कार समितीचे अध्यक्ष अनिल झोपे, शिवराज जाधव, सुभाष संचेती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजय वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.